यावर्षी मकर संक्रांत सणाच्या खरेदीसाठी महिला वर्गाने बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले. मकर संक्रांत या सणात मातीच्या सुगड्यांना खूप महत्व असते आणि म्हणून आजही पारंपरिक पद्धतीने या मातीच्या सुगड्याची पूजा करून मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात आणि ते सुगडे सुहासिन महिलेला वाण म्हणून दिले जातात. तसेच या काळात महिला वर्ग वाण वाटतात. यामध्ये यावर्षी प्लास्टिक आणि कमी किमतीत असलेल्या वस्तूंना महिला प्राधान्य देत असल्याचे दुकान विक्रेत्यांनी सांगितले. आता ह्या संक्रांतीच्या दिवसामध्ये सुगड्यांना बी काही महत्त्व राहिलं नाही, कारण का ते महिलांचा प्रतिसाद पहिले भेटत होता तसा आता प्रतिसाद भेटत नाही. पहिले कसा खेड्यापाड्यामध्ये आवे लुटाले जात महिला कुंभाराकडून आणत होते. आता कसं भाव वाढल्यामुळं त्याच्यामुळे ते घ्यायलाही थोडेसे कचखातात. या कोरोनाच्या याच्यामध्ये खूप काही धंद्यावर खूप परिणाम झालेला आहे. प्रतिसाद वगैरे थोडेसे भाव वाढले असल्यामुळे थोडंसं म्हणजे घेण्याची कॅपॅसिटी क्षमता कमी झाली आहे. यावर्षी पैसे पाणी लोकांपाशी आहे नाही, तरी पण ह्यावर्षी सोळा खुल्लं असल्यामुळे साजरा कमी झाला चांगल्या प्रमाणात. आणि प्लॅस्टिक, स्टील जसं तुम्ही पाहू शकता भांडे वगैरे असे वेगवेगळे देतात ते चांगलं आहे थोडंसं. आणि कोरोनाचा काळ ते तर नेहमी आपल्याला सोबतच राहणार आहे, त्याच्यामुळे काही हे नाही. प्रत्येक कस्टमर कोणाला मास्क लावून येतात, सॅनिटायझर सोबत आणतात आणि आम्ही पण सांगतो त्यांना की मास्क लावून घ्या, थोडंसं अंतर ठेवा, कारण की जागा थोडीशी कमी आहे त्याच्या हिशोबाने व्यवस्थित प्रश्न आहे.